भोगावच्या जुगाराड्यावर पोलिसांनी मारला छापा. बार्शी ते भोगाव टोल नाक्याजवळील नेचर डिलाईट डेअरीच्या भिंतीला लागून असलेल्या कट्ट्यावर पैज लावून पत्ते खेळणाऱ्या जुगाराड्यावर ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 37 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी 6:45 सुमाराला झालेल्या कारवाईत 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल हस्त करण्यात आला आहे. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी माहिती दिली आहे. बार्शी सर, या ठिकाणी गोपनीय माहिती मिळाली, त्या ठिकाणी काही अभेद्यतेच्या दुकाराचा धंदा चालत आहे. त्या अनुषंगाने विशेष पथकामार्फत PSI सपांगे आणि हंचाटे यांच्या टीमने त्या ठिकाणी काल कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये 37 आरोपी त्यात अटक केले होते आणि साधारणपणे 7,00,000 मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय हंसाटे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण संपागे, पोलीस शिपाई गोपाळ इंगले, विशाल राठोड, अमर पाटील यांच्यासह अनेक पोलिसांनी या कारवाईत भाग घेतला होता. ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.